हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण रव्यापासून मस्त अशी रेसिपी तयार करूयात। त्यासाठी एक कप रवा घेतलेला आहे, त्याच कपाने अर्धा कप दही आणि सारख्या कपाने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। आता याला सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं एकजीव झालं। आता याला 10 मिनिटे असंच ठेवायचं, म्हणजे रवा छान फुलेल। तर 10 मिनिटानंतर पाहूयात, रवा छान फुललेला आहे, व्यवस्थित एकजीव करायचं। आता यामध्ये आपण काही भाज्या ॲड करूयात। त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा किसून घेतलेला होता ते वापरूयात, बारीक कट करून घेतलेला कांदा, गाजर घेतलेले आहेत बारीक कट करून घेतलेले, तुम्ही ते टोमॅटोसुद्धा वापरू शकता, कोथिंबीर घेतलं, चवीनुसार मीठ वापरायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव झालेला आहे। आता यामध्ये आपण थोडं तडका टाकूयात। तर त्यासाठी तेल गरम केलं, त्यामध्ये 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी टाकायचं, कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे। आता हा तडका यामध्ये ओतून व्यवस्थित एकजीव करायचं, तडक्यामुळे खूप छान रेसिपीला टेस्ट येते। आता 2 मिनिट याला साईडला ठेवायचं आणि एक भांडा घ्यायचं आहे। आपण कुकरचा भांडा किंवा कोणत्याही प्रकारचा केक टिन घेऊ शकतो। याला सर्व साईडने तेलाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे नाश्ता खाली चिकटणार नाही। आता तयार केलेल्या बॅटरमध्ये 1/2 चमचा सोडा वापरायचा आहे, सोडा किंवा इनोसुद्धा वापरू शकता तुम्ही इथे 1/2 चमचा। थोडं पाणी घालायचं सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी आणि एकजीव करायचं सर्व बॅटर एक व्यवस्थित। आता सर्व तयार झालेलं बॅटर यामध्ये ओतून घ्यायचं तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये आणि याला थोडं टॅप करायचं, म्हणजे एकसारखी लेअर तयार होईल आणि याला स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे। तर इनो टाकायच्या अगोदर पाणी उकळत असायला हवं, यामध्ये स्टँड टाकायचं आणि 10 मिनिटासाठी याला वाफवून घ्यायचं, स्टीम करून घ्यायचं, झाकून। तर 10 मिनिटे झालेली आहेत, बघूयात, खूप छान फुललेला आहे नाश्ता। यावरती थोडं लाल तिखट भुरकवून घ्यायचं आहे, सोबतच कोथिंबीरसुद्धा वापरूयात, म्हणजे दिसायलासुद्धा खूप छान दिसेल नाश्ता। आणि याला झाकण लावून आणखी 2 मिनिटे वाफवून घ्यायचं। 2 मिनिटे झालेली आहेत, आता याला काढून थंड होण्यासाठी 10 मिनिटे ठेवायचं। तर पाहू शकता 10 मिनिटे झालेली आहेत, नाश्ता छान थंड झालेला आहे। आता याच्या अगोदर कडा काढून घेऊया। कडा काढून झाल्यानंतर कोणत्याही आकारामध्ये तुम्ही इथे कट करू शकता, मी इथे अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेते। दिसायला जेवढा भारी आहे, खायला तेवढाच टेस्टी झालेला हा नाश्ता। या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, खूप आवडेल। कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असंही खाल्लं तरी खूप टेस्टी वाटते। या पद्धतीने तयार केलेला नाश्ता तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।